काँग्रेसच्या मेळाव्याला जात असेल तर तिचे फोटो घ्या, मला पाठवा, आणि मग बघा मी त्यांची व्यवस्था कशी करते. व्यवस्था म्हणजे बरोबर मी म्हणजे तुम्ही काय करणार, जर स्पष्ट सांगा ना मला व्यवस्था म्हणजे काय. पुन्हा अत्याचार, पुन्हा बलात्कार, पुन्हा महिलांचं शोषण करणं. आणि फोटो पाठवा. आणि मी म्हणाली दिल खुलास पाहिजे आमच्या या फोटो बघ सर्वसामान्यांच्या महिलांच्या घ्या, बघूया. फोटो घ्या म्हणजे भाजपमध्ये तुमच्या घरात येऊन टीव्ही लावण्याची शक्यता आहे. गुजरातमध्ये केलं ते जेव्हा मोदीजी तिथे मुख्यमंत्री होते तेव्हा पत्रकारांना म्हणजे स्नूपिंग, एक स्नूपिंग झालेलं जे महिलांच्या मागे कॅमेरा पाठवायचे की महिला काय करते वगैरे, दिवसभर तिचं सगळं फिट चित्रीकरण करायचं. एवढ्या असुरक्षित आपल्या लेखी महाराष्ट्रात असतील तर आपल्याला आता बदल परिवर्तन करण्याची वेळ आली. लाडकी बहीण योजनेत आमचं काही हरकत नाहीये, पण इलेक्शनच्याच तोंडावर का. आणि लाडकी बहीण योजना तुम्हाला खरंच करायची होती तर पहिले आम्हाला सुरक्षा पाहिजे. आम्हाला आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यापेक्षा आम्हाला मानसिकदृष्ट्या सक्षम व्हायचं. आम्हाला भीती पोटी महाराष्ट्रात राहायचं नाहीये, देशात राहायचं नाहीये. आणि म्हणून आपण या गोष्टीचा निषेध केला पाहिजे. काल हे लोक उघड पडले की लाडकी बहीण त्यांनी नेमकं का आणलंय हे तर उघड पडले. आणि बघा महिला मात्र खूप विशाल आहे. माझ्या मतदार विनोदाचा भाग माझ्या मतदारसंघात फिरताना विचारलं खूप तुमच्यासारख्या ताईनं की काही काय होता लाडकी बहीण काय पुढे काही नाही होत आहे. आम्ही नवऱ्याचा पण महिन्याचा पगार देतो, नवऱ्याचं ऐकून नाही तर त्यांचं काय काही महिला मला काही घेऊ दे त्यांचेच पैसे, पण मतदार काँग्रेसलाच करणार. तुमचेच पैसे तुमच्या शेतकऱ्यांकडून त्या खताच्या पोत्यावर पण 11% GST लागलाय, जे काँग्रेसच्या काळात कधीच लागलं नव्हतं. आपण शेतीच्या अवजार शेतीच्या मालावर GST माफ केलं होतं, टॅक्स नव्हता. 18% GST लावतात, शेतकऱ्यांच्या खिशातून वर्षाला 18,000 रुपये घेतात आणि PM किसानच्या त्यांना भीक देतात. 18,000 घेतात, 2,000 भीक देतात, 6,000 आणि उरलेले लाडक्या बहिणीकडे वळवतात. तुम्ही ऑब्झर्व करा, लाडकी बहीण योजना सुरू झाल्यापासून वृषालीताई संजय गांधी निराधारचे हप्ते येणं बंद झाले, येतच नाही. कारण का ही सरकार ती काँग्रेसची योजना आहे ना, भूतो ना भविष्य अशी. निराधार महिलांना पण शेवटच्या श्वासापर्यंत आधार देणारी संजय गांधी निराधार योजनेचे पैसे वळवले आणि या लाचेच्या माध्यमातून तुमच्या समोर.